जय शिवराय। राजाशिव छत्रपती या माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मालिकेतल्या अनुभवांचं कथन करणारं शिवगंध नावाचं हे पुस्तक आपण वाचकांच्या शिवशंभू भक्तांच्या भेटीसाठी आणलेलं आहे। डॉक्टर नितीन आरेकर यांनी याचं शब्दांकन केलेलं आहे आणि डिम्पल पब्लिकेशननं याचं एक फार सुंदर देखणं असं पुस्तक वाचकांच्या भेटीसाठी आणलेलं आहे। खरं तर नारायणगावसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या, ग्रामीण भागात जन्मलेला, शेतकरी कुटुंबात जन्मलेला माझा राजाशिव छत्रपती मालिकेतल्या भूमिकेपर्यंतचा प्रवास हा प्रामाणिकपणे उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे। अनेक दिवस हे पुस्तक लिहिण्याचं मनात होतं, पण कोविडच्या काळातला जो लॉकडाऊन होता त्यामध्ये नकळत हा थोडासा वेळ मिळाला आणि त्यातून हे अनुभव मी सांगू शकलो आणि त्याचं अप्रतिम शब्दांकन डॉक्टर नितीन आरेकर यांनी केलेलं आहे। कलाकार म्हणून एका ऐतिहासिक भूमिकेला गवसणी घालत असताना त्यासाठी करायची तयारी, त्यासाठी असणारी मानसिक तयारी आणि एकूणच महाराजांच्या भूमिकेकडे बघतानाचा एक बर्ड व्ह्यू अँगल, अशा पद्धतीनं हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये अनेकांचे हातभार लागलेले आहेत, अनेकांचे यामध्ये श्रेय आहे। राजाशिव छत्रपती मालिकेतली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना ज्यांचं योगदान लाभलं, ज्यांचं सहकार्य लाभलं, त्या प्रत्येकाचा खरं तर आजपर्यंतच्या यशात मोलाचा वाटा आहे। शक्यतो अनेकांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांचा कोणाचा उल्लेख राहून गेला असेल तर मोठ्या मनानं त्यासाठी माफ करा आणि आपणा सर्व वाचकांना ही विनंती आहे की जरूर 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 हे शिवगंध वाचा। हा शिवगंध तो आहे ज्या गंधानं माझं आयुष्य भरून टाकलं, हा शिवगंध तो आहे जो कपाळावर रेखल्यानंतर एका कलाकाराचं महाराजांच्या भूमिकेमध्ये रूपांतर होतं, हा शिवगंध तो आहे जो शिवगंध महाराष्ट्राच्या प्राक्तनावर, महाराष्ट्राच्या भाळावर आल्यानंतर त्याचं नशीब पालटलं होतं, त्या महाराजांची भूमिका साकारत असताना आलेल्या अनुभवांचा हा शिवगंध।